नमस्कार, गृहस्वामिनीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण कोकणातील एक पारंपरिक गोड पदार्थ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे काकडीचे धोंडस. तर चला तर मग लगेचच आपण आपल्या रेसिपीकडे वळू. तर इकडे मी मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे. तर इथे मी काकडी धूर किसून घेतलेली आहे आणि साधारण 2 मध्यम आकाराच्या वाट्या काकडीचा किस इथे झालेला आहे. तर त्यानुसार इतर साहित्य मी इथे घेतलेलं आहे. तर इथे मी 2 वाटी काकडीचा किस घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1/2 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर आता सर्वात आधी आपल्याला 1 चमचा तुपावर हा रवा भाजून घ्यायचा आहे. फार वेळ न भाजता आपण फक्त हा रवा इथे फुलवून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला ह्यासाठी लागतील. हा एक कोकणातला अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक असा पदार्थ आहे, जो आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी खाला जातो. तर रवा आता फुललेला आहे, आता हा बाजूला काढून घेऊ. आणि याच कडीत आता आपण काकडीचा किस घेणार आहोत. हा किस देखील आपल्याला व्यवस्थित इथे शिजवून घ्यायचा आहे. यात आपण दुसरं पाणी न घेता काकडी जेवढं पाणी रिलीज करेल तेवढंच पाणी वापरायचं आहे. हा एक गोड पदार्थ आहे म्हणून मी इथे याची चव बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे. रंगासाठी 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. इथे कुठलाही खाद्य रंग मी वापरणार नाही. आता यात मी 1 वाटी गूळ घालून घेणार आहे. आता हा गूळसुद्धा आपण ह्यात व्यवस्थित वितळून घेतलेला आहे. यात आता मी 1/2 वाटी ओलं किसलेलं खोबरं घालून घेणार आहे. जर तुम्हाला कुठले दुसरे ड्रायफ्रूट्स यात घालायचे असतील, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, तरी ते तुम्ही घालू शकता. मी यात आता वेलचीपूड घालून घेतलेली आहे. या वेलचीपूडसह तुम्ही जायफळ पूड देखील वापरू शकता. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतलेले आहे. यात आता मी रवा घालून घेते. रवा घालून घेतल्यानंतर एकसारखं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं आपण हे मिश्रण व्यवस्थित या गुळामध्ये परतून घेणार आहोत. गॅसची आज आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे. आणि आता साधारण 2 मिनटानंतर आपल्याला हे मिश्रण खाली उतरून एक ॲल्युमिनियमचा टोप मी इथे घेतलेला आहे. आणि ह्या टोपाला आतल्या बाजूनी आपल्याला तुपाचं कोटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व बाजूनी इथे आपण तूप लावून घेणार आहोत. कोकणामध्ये काही भागांमध्ये या पदार्थाला टोपातलं असं देखील म्हटलं जातं. आता हे हळदीचं पान मी इथे घेतलेलं आहे. हे हळदीचं पान मी इथे खाली घेणार आहे. आता या पानावरती आपण हे सर्व मिश्रण घेऊ. आता एखाद्या पेल्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिश्रण व्यवस्थित पसरून घेऊ. आणि आता पुन्हा एकदा मी ह्यावर एक हळदीचं पान घेणार आहे. हळदीचं पान घातलंच पाहिजे असं काही महत्त्वाचं नाही, पण जर असेल तर नक्की घाला, वास छान येतो. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित इथे टोपामध्ये पसरून घेतलेलं आहे. आता यावर मी एक हळदीचं पान पुन्हा घालून घेणार आहे. मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावरती आपण हा टोप ठेवायचा आहे. गॅसची आज आपण इथे मंद ठेवलेली आहे. जवळपास 20 मिनटं आता आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे. तर आता 20 मिनटानंतर आपल्याला हा गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे भांडं या तव्यावरती अशाच प्रकारे आपल्याला उद्यापर्यंत ठेवा. तर हा दुसरा दिवस आहे आणि आपला हा काकडीचा धोंडस इथे तयार आहे. आता हा आपण एका प्लेटवरती काढून घेऊ. हे पहा किती छान अगदी व्यवस्थित निकळून आलेला आहे.
आता ज्या आपल्याला हव्या तशा आपण वड्या काढू शकतो। ह्या मी इथे मला हव्या त्या प्रकारे वड्या काढून घेतलेल्या आहे। अगदी व्यवस्थित आपला हा काकडीचा धोंडस इथे तयार झालेला आहे। तर ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स नक्की करा। बेल आयकॉन प्रेस करा आणि गृहस्वामी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।